नमस्कार कालिका माता भक्त परिवार तथा कालिका प्रतिष्ठान आयोजित शाकंभरी नवरात्र उत्सव आणि आपल्या या कालिका माता मंदिराच्या वर्धापन उत्सवानिमित्त यावर्षी प्रभू श्री रामचंद्रांच्या भव्य संगीतमय तुलसी रामायण कथेचं आयोजन भक्त परिवाराच्या वतीने केलेलं आहे। या उत्सवानिमित्त प्रतिदिन या ठिकाणी जो श्री साई सच्चरित पारायण सोहळा आणि दुपारचा दुर्गा सप्तशती पाठाचं जे पारायण होणार आहे, तर यासाठी भक्त परिवारातर्फे सर्व भाविकांना विनंती आहे की यांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे। त्यासाठी जे काही साई सच्चरित ग्रंथ दुर्गा सप्तशती पाठ आणि त्या संदर्भाने जे काही इथं व्यवस्था असणार आहे ती सर्व भक्त परिवाराने केलेली आहे, तर सर्वांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण। तसंच उद्या जे आहे, उद्या सकाळी साई सच्चरित पारायण सुरू होऊन दुपारी ठीक 3 वाजता भव्य अशी संगीतमय तुलसी रामायण कथेच्या निमित्ताने ग्राम मिरवणूक निघणार आहे, तर या ग्राम मिरवणुकीसाठी सर्वांनी सहभागी व्हायचे। सर्व माता भगिनी आबालवृद्धांना विनंती आहे की आगळी वेगळी अशी एक सात्विक मिरवणूक आपण काढणार आहोत, या मिरवणुकीसाठी सर्वांनी सहभागी व्हायचे। या संगीतमय तुलसी रामायण कथेसाठी आपल्याला आपल्या या राहता शहराला कथाकार लाभलेले आहेत, स्वरमूर्ती मनोहर महाराज सिनारे, सुंदर असं यांचं सुश्राव्य असं संगीतमय रामायण आपल्याला ऐकायला भेटणार आहे। प्रभू श्रीराम ज्यांचा आता भारतभर फक्त राममय जे जग झालेलं आहे, त्या रामांना जाणून घेण्यासाठी आपल्याला या राहता शहराला संधी लाभलेली आहे, या संधीचा सर्वांनी लाभ घ्यायचा।